आरक्षण पर प्रतिक्रिया देते हुए राज्य के पूर्व मंत्री अनिल देशमुख ने कहा कि आरक्षण पर शीत सत्र में चर्चा होनी चाहिए, सरकार ने मुद्दे पर रास्ता निकालना चाहिए। मराठा आरक्षणाच्या बाबतीत, ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत, मुस्लिम आरक्षणाच्या बाबतीत, लिंगा या बाबतीत चर्चा झालीच पाहिजे आणि मग याच्यामध्ये मार्ग निघालाच पाहिजे। हे राज्य शासनाचं काम आहे की या मराठा जे आंदोलन आहे, ओबीसी आंदोलन आहे, या बाबतीत राज्य शासनाने व्यवस्थित मार्ग काढला पाहिजे। कसं आहे, पहिले तर राज्य शासनाने जाहीर केलं होतं की आम्ही 30 दिवसामध्ये मराठा आंदोलनाच्या बाबतीत निर्णय घेऊ, त्याच्यानंतर 10 दिवस जरांगे पडले आणि परत वाढून दिले, ते 40 दिवसामध्ये निर्णय घेऊ शकले नाही। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सांगतो आम्ही 30 दिवसामध्ये निर्णय घेऊ, याचा अर्थ काहीतरी त्यांनी विचार करूनच त्यांनी 30 दिवस दिले असतील त्यावेळेस। आता 24 जानेवारीची आता तारीख आहे, त्याच्यामुळे या 24 जानेवारीच्या पहिले काहीतरी राज्य शासनाने या बाबतीतला मार्ग काढला पाहिजे। मराठा समाज आणि ओबीसी समाज यांना ज्या पद्धतीनं राज्य शासन एकमेकासमोर आणून त्यांच्यामध्ये जातीजातीमध्ये भांडणं लावण्याचं काम करते आहे, हे काम थांबून व्यवस्थित कशा पद्धतीने त्यांना न्याय देता येईल या दृष्टीनं राज्य शासनाने प्रयत्न केला पाहिजे।